शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 5 जय बजरंग सेवा मंडळ वाचनालय ते दिलीप एसटीडी पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण व मलनिस्सारणी वाहिनी टाकण्याचे काम केल्याबद्दल माजी नगरसेवक श्री संजय शंकर घाडी यांचा नागरी सत्कार सोहळा आणि होऊ द्या चर्चा जाहीर सभा शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024 सायंकाळी 7 वाजता स्थळ जय बजरंग सेवा मंडळ वाचनालय हनुमान टेकडी दहिसरपूर्व येथे घेण्यात आला. सत्कार शुभारंभ माननीय श्री विलासभाई पोतनीस आमदार विधानसभा परिषद तसेच सन्माननीय विभागप्रमुख उद्देश पाटेकर तसेच संजना घाडी तसेच माजी नगरसेवक संजय घाडी या ठिकाणी उपस्थित होते. नितीन वंजारा, मोहम्मद सय्यद, रुपेश दळवी, दिलीप परब, प्रदीप नेगी, पल्लवी पांचाळ, कोमल मामुनी, विनय बांदेकर, तानाजी जाधव, प्रवीण रेवाळे, आशिष गावडे, श्रेया चव्हाण या ठिकाणी उपस्थित होते. तसेच मान्यवर काय म्हणाले आपण पाहूया. साहेब, या ठिकाणी तुमच्या माध्यमातून अतिशय चांगली कामं होत आहेत आणि म्हणून नागरी सत्कार या ठिकाणी ठेवलेला गेला होता. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? आता थोड्या दिवसांनी इलेक्शन लागते असं कळते मला, तर या संदर्भात तुमचं मत थोडंसं द्या. आज हनुमान टेकडी, बोरिवली, काजूपाडा, मुंबई 66 येथे जय बजरंग सेवा मंडळ इथे जो सिमेंट काँक्रीटचा रस्ता आणि त्या रस्त्याच्या खाली मलनिसारण वाहिनी या कामाचा लोकार्पण सोहळा शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी, आमदार सन्माननीय विलासभाई पोतनीस, विभागप्रमुख माजी नगरसेवक उदेश पाटेकर, आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये झाला. आणि इथल्या जे नागरिक आहेत हनुमान टेकडीचे, जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यांनी माझा नागरी सत्कार करण्याचे या ठिकाणी नियोजन केलं. आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख संदीप शेलार यांच्या सहकार्याने हनुमान टेकडीवरती मी गेली 5 वर्ष नगरसेवक म्हणून करोडो रुपयाची विकास कामं इथे केली. रस्ते आहेत, मलनिसारण वाहिनी आहे, शौचालयाची दुरुस्ती, शौचालयाची नवीन निर्मिती, गटारांची दुरुस्ती, पायवाटांची दुरुस्ती, पाण्याचा प्रश्न असेल, पर्जन्यजल वाहिन्या आहेत, अशी असंख्य कामं आपण हनुमान टेकडीवरती केली. लिंबवण्या प्रभाग क्रमांक 5 केली. त्यामुळे इथल्या नागरिकांनी माझा नागरी सत्कार करण्याचा कार्यक्रम इथे जाहीर घेतला होता. मी त्याबद्दल त्या सर्व नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि असंच प्रेम त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती राहू दे अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. आज या प्रभागामध्ये आपण जर बघाल तर गेली 5 वर्ष म्हणून नगरसेवक म्हणून मला जी संधी मिळाली त्याच्या माध्यमातून या विभागातले सगळेचे सगळे रस्ते आपण सिमेंट काँक्रीटचे किंवा डांबरीकरण करण्याचं काम केलेलं आहे. या विभागामध्ये 3-4 उद्यानं आहेत, ते उद्यानं देखील नागरिकांसाठी खूप छान पद्धतीमध्ये ठेवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण केलं. माझ्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेची इथे जी हे होती रुग्णालय, मॅटर्निटी हॉस्पिटल, रावळपाडा मॅटर्निटी हॉस्पिटल, याचं सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे ज्यावेळेला मंत्री होते त्यांच्या शुभ हस्ते आपण सुरुवात केलेली आहे. एक अभ्यासिका अशोकवन मारुती मंदिर उद्यानामध्ये सुरू आहे, जिथे 250 लोक इथे काम शिक्षण घ्यायला येतात, अभ्यास करायला येतात. MPSC, UPSC स्पर्धात्मक परीक्षा, 12वी 10वी अन्य परीक्षांच्या सहाय्यासाठी शांततेने अभ्यास करतात. त्यांच्यासाठी खूप मोठी पुस्तकांची ठेव आणि सर्व सुविधा मी तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे ही कामं या विभागामध्ये केल्याकारणाने नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती आणि आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती खूप अपेक्षा ठेवून आहेत आणि त्यांचं प्रेम आहे. म्हणून या ठिकाणी हा सण नागरी सोहळा इथे मागे बांधला. धन्यवाद सर.